सांगली महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते दिव्यांग कक्षाचं उद्घाटन संपन्न. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने महापालिका क्षेत्रातील दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र दिव्यांग कक्ष आजपासून सुरू करण्यात आलेला आहे. महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते या दिव्यांग कक्षाचं आज उद्घाटन संपन्न झालं. या दिव्यांग कक्षाबाबत उपस्थित दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी आणि दिव्यांग बांधवांनी समाधान व्यक्त केलंय. महापालिका क्षेत्रातील दिव्यांग बांधवांसाठी महापालिकेकडून विविध योजना राबवल्या जातात. या योजना दिव्यांगांच्या पर्यंत पोहोचाव्यात या उदात्त हेतूतून महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी पुढाकार घेत दिव्यांग बांधवांसाठी त्यांच्या मागणीनुसार स्वतंत्र दिव्यांग कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाप्रमाणे प्रतापसिंह उद्यानाशेजारील महापालिकेच्या भांडार विभागाशेजारील जागेमध्ये दिव्यांग कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. दिव्यांग विभागाचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी दिव्यांगांच्या मदतीसाठी उपलब्ध असणार आहेत. या दिव्यांग कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त राहुल रोकडे, सहायक आयुक्त उज्ज्वला शिंदे, सहायक आयुक्त सहदेव कावडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये पूर्वी आपला दिव्यांग कक्ष होता, त्याच्यामार्फत काम चालू होतं. परंतु दिव्यांग कक्षामध्ये अपुरी जागा, त्यामुळे दिव्यांगांना खूप अडचणीला सामोरं जायला लागत होतं. सर्व दिव्यांगाची मागणी होती की त्यांच्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कक्ष आपण स्थापन करावा. त्यांच्या मागणीची दखल घेऊन आम्ही या ठिकाणी एक चांगल्या प्रतीचा दिव्यांग कक्ष स्थापन केलेला आहे. या ठिकाणी दिव्यांगाने येण्यासाठी कोणती अडचण म्हणून मी अशा प्रकारचं पायाभूत सुविधा इथे उपलब्ध करून दिलेलं आहे. आज या दिव्यांग सक्षमीकरण केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे. यामध्ये जे काही दिव्यांग येतील त्या दिव्यांगांच्यासाठी आता इथं जी आपली इमारत दिसते याच्यामध्ये आपण एक बोलकी चित्र किंवा शासनाच्या योजनांची माहिती आपण या ठिकाणी देणार आहे. जेणेकरून कोणतेही दिव्यांग आले तरी शासनामार्फत आपल्याला कोणते कोणते फायदे मिळतात, योजना आहेत याची माहिती त्यांना मिळेल. आता राहिला महापालिकेचा प्रश्न, आता दिव्यांगांनी कुठे भावना व्यक्त केल्या किंवा अपेक्षा व्यक्त केल्या, उदरनिर्वाह भत्ता वाढवला पाहिजे, आमच्या पद्धतीनं आम्ही तो वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही त्यातल्या कधी वर खर्चा येतील पाहणार आहे आम्ही. फक्त माझी अपेक्षा एक आहे की महापालिकेच्या उदरनिर्वाह भत्त्यावर आम्ही देऊ फक्त, पण उदरनिर्वाह भत्त्यावरच आपण न राहता आपण एखादं जर दिव्यांगाने जर एखादं कौशल्य प्राप्त करून घेतलं आणि त्यामधून जर काय वेगळ्या पद्धतीचं रोजगार या दिव्यांगांना मिळून घेण्याचं येण्यासाठी काय सोयीसुद्धा निर्माण करता येतात का, याचा पण पुढील कालावधी म्हणजे आम्ही विचार करतो आहे की जेणेकरून अशी कौशल्य प्रशिक्षण दिल्यानंतर आपल्याला जे कामगारांची काही गरज असते आपल्या मोठ्या इंडस्ट्रीला काही होते त्यांच्या तिथे पण आपण त्यांना रिक्वेस्ट करून दिव्यांगांच्यासाठी त्या पद्धतीचं प्रशिक्षण, कोणत्या पद्धतीचं प्रशिक्षण पाहिजे असली माहिती आपण महापालिका क्षेत्रातील जे काही उद्योगपती असतील, कारखानदार असतील किंवा आणखीन कुठले दुकानदार असतील कोणते त्यांच्याकडून घेऊन आपण त्या पद्धतीचं प्रशिक्षण जर त्यांना दिलं तर त्या ठिकाणी दिव्यांगांना आपल्याला रोजगाराची संधी पण घेता येईल. आणि दिव्यांगाच्या दृष्टीने शासनाच्या ज्या काही योजना आहेत म्हणजे आता पाहिले की आपल्या योजना भरपूर आहेत. आपण फक्त उदरनिर्वाह भत्ता देतो, एक आपण तुम्हाला मदत करण्यासाठी मदत केली आहे. अशा पद्धतीने ह्या ज्या योजना ज्या काय आहेत त्या योजनेचा लाभ गरजो दिव्यांगापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू. दिव्यांगाची जरी तरतूद आपण 500 प्रमाणे केली असेल तरी आता आपल्याला ते प्रदर्शन करून जर एखाद्या जास्त खर्च जरी करायला लागला तरी आपण ह्या प्रशासकीय कालावधी करू शकतो आणि त्या पद्धतीने या माझ्या जेवढ्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त दिव्यांगांना करण्याचा प्रयत्न करणार आहे. पूर्वी दिव्यांग कक्ष होतं परंतु आयुक्त साहेब परत आले, सुनील पवार साहेब आयुक्त उपायुक्त होते पूर्वी, त्यांनी हे त्यांच्याच डोक्यात नियोजन होतं हे करायचं, त्यांनी तसं पार पाडलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि स्मृती पाटील मॅडम उपायुक्त नीरज यांनी पण या पुढाकार घेतला. त्याबद्दल मी सर्व दिव्यांग बांधवांच्या मार्फत त्यांचे हार्दिक आभार मानतो. आणि असंच दिव्यांगांना फक्त उदरनिर्वाह भत्ता वाढवून मिळावा काय, आणि दिव्यांगांच्या ज्या आहेत शासनाकडनं फॅसिलिटी त्या वेळोवेळी मिळतात तर त्या जरा दिल्या जाव्या अशी मी विनंती करतो. बोला, आज आपल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या परिसरातील सर्वच दिव्यांग बांधवांसाठी आनंदाची गोष्ट आहे. या ठिकाणी दिव्यांग सक्षमीकरण बऱ्याच दिवस बंद होतं, म्हणजे होतं पण बंद होतं, पण नवीन कार्यालय या ठिकाणी मिळालं आणि खरोखर या ठिकाणी आपल्या महानगरपालिका आयुक्त साहेब असतील, उप आयुक्त मॅडम असतील, उपायुक्त सर असतील, या ठिकाणी चांगल्या पद्धतीने दिव्यांगांचे काम करतात आणि त्यामुळे आज हे दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय पुन्हा एकदा उभं राहिलं. त्याबद्दल प्रहारापंग संघटना आणि सर्वच आमच्या दिव्यांग सांगली शहर महानगरपालिकेच्या दिव्यांग बांधवांच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.